महाराष्ट्र जंपरोप असोसिएशन आणि नाशिक कॅरम असोसिएशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय महिला जंपरोप आणि प्रथमच जिल्हास्तरीय महिला कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री कालिका मंदिर संस्थान, DSF आणि क्रीडा शारदा हे या स्पर्धेचे आयोजक होते। निमित्त होतं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं। श्री कालिका मंदिर सभागृहात आयोजित या स्पर्धेस शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, राजू शिंदे, सचिव विक्रम दुधारे, विलास पाटील उपस्थित होते। संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेला प्रारंभ झाला। यावेळी खेळाडूंनी जंपरोपचं प्रात्यक्षिक सादर केलं। स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। तरुणींपासून ते गृहिणी तसंच वयोवृद्ध महिलांनीही स्पर्धेत सहभाग घेऊन अंगगुणांची चमक दाखविली। क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे आणि अण्णासाहेब पाटील यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला। सांस्कृतिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत किंवा पुरुषांपेक्षाही चांगलं काम महिलांचं होतंय आजच्या काळामध्ये। परंतु याचा पाया तर असोसिएशनचे सहसचिव चिन्मय देशपांडे आणि उमेश सेनगुप्त यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य जंपरोप स्पर्धा महिलांसाठी आपण आयोजित केलेला आहे। जंपरोप या जो खेळ आहे तो सर्वांगीण विकास जो होतो तो जंपरोप या खेळामुळे होतो आणि सर्व खेळांची जननी जंपरोपला म्हटलं जातं। तर त्याच माध्यमातून घरातली स्त्री जर सक्षम व आरोग्यदायी असेल, संपूर्ण कुटुंब सक्षम व आरोग्यदायी असतं, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागतिक दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। नाशिक कॅरम असोसिएशनच्या तर्फे आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त आपण कॅरम कॅरमच्या मॅचेस ठेवण्यात आलेल्या आहे महिलांसाठी। यात भरपूर रिस्पॉन्स भेटलेला आहे महिलांना, स्पर्धकांनी खूप भाग घेतलेला आहे। यापुढेही आपण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे। मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। याप्रसंगी माजी नगरसेवक रमेश जाधव, कुणाल अहिरे, दीपक निकम, नीरज कुराडे, श्रुती गोडसे, अभिषेक उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक।